हातपंख्यावर चालणारी एक छोटीशी गाडी करण्याची कृती आपण बघूया. यासाठी तुम्हाला लागेल एक पंखा, दोन रिफिलचे तुकडे, सायकलचे स्पोक, सुई, पट्टी आणि प्लॅस्टिकची झाकणं. सुरुवातीला प्लॅस्टिकच्या झाकणांना भोक करून घ्या मधोमध आणि त्याच्यावर स्पोक ॲक्सेलसारखा घाला. नंतर घातलेली रिफिल हे बुशबेरिंगचं काम करेल. दुसऱ्या बाजूनी झाकण लावून घ्या आणि मग ही झाकणं ॲक्सेलला गम वापरून व्यवस्थित चिकटवून घ्या. रिफिलवर ही झाकणं अगदी मोकळेपणाने फिरतील. झाकणांच्या अशा दोन जोड्या तयार करून घ्या. नंतर 15 सेंटीमीटर लांबीची एक पट्टी घ्या आणि झाकणांच्या या दोन्ही चाकांच्या जोड्या सेलोटेपच्या साह्याने पट्टीला चिकटवून घ्या. ही तुमच्या गाडीची चॅसी तयार झाली. आता एक रबराचा जाड तुकडा घ्या आणि गम वापरून तो पट्टीवर चिकटवून घ्या. हा तुकडा फॅनला वर धरण्याचं काम करणार आहे. ही तुमच्या गाडीची वरची बाजू आणि ही खालची बाजू. बॅटरीवर चालणारा एक छोटासा पंखा घ्या आणि सेलोटेप वापरून तो पंखा रबरावर चिकटवून घ्या. आता तुमची गाडी पळायला तयार झाली. पंख्याचं बटण ऑन करा आणि गाडी कशी झुमकन पुढे जाते ते बघा. न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमावर आधारित हे खेळणे. पंख्याची हवा ज्या दिशेने जाते त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने गाडीला धक्का मिळतो.